हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम एच फिफ्टीन फूड स्टेशन आजची रेसिपी आहे मसाला भेंडी ही एकदम सिम्पल इझी रेसिपी आहे ह्यामध्ये सगळ्यात आधी डेफिनेटली छानशा फ्रेश भेंड्या आणायच्या आणि त्यांना वॉश करून ड्राय करून घ्या भेंडी सहसा ओली वापरायची नाही त्यामध्ये ना असं चिकट पण असतो भेंडीला स्वतःचा सो मॉइश्चर अवॉइड करायचं आणि भेंडीला अशा पद्धतीने आपल्याला पहिले हाफ आणि नंतर फोर पीसेसमध्ये कट करायचं आहे आणि त्यानंतर त्याला म्हणजे एका इंचाचे तुकडे करायचे सगळ्या भेंड्या अशा व्यवस्थित चिरून घ्या आता सगळ्यात आधी एक कढई आणि त्यामध्ये जवळपास एक ते दोन टेबलस्पून ऑइल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये द्यायची ता जिरेची जी फोडणी जेव्हा जिरं व्यवस्थित परतत आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत म्हणजे फक्त जिऱ्याची फोडणी घालून त्यात आपल्याला डिरेक्टली भेंडी घालायची आहे भेंडीला व्यवस्थित तेलामध्ये स्टर करून घ्या व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की भेंडीला जे आहे ते मॉइश्चर येतं आणि भेंडी खाली जवळ जळत नाही दुसरीकडे मी एका कढईमध्ये शेंगदाणे पर भाजून घेते आहे जे आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे शेंगदाणे व्यवस्थित असे ब्लॅक छोटे छोटे ब्लॅक स्पॉट येईपर्यंत भाजायचे आणि त्यानंतर आपल्याला त्या शेंगदाण्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे भेंडी ही फक्त आणि फक्त मिठामध्ये तिला शिजू द्यायचं आहे सो मी असे गरम शेंगदाणे ब्लॅक स्पॉट येईपर्यंत भाजले त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे गरजेनुसार हळद हवं हो तितकं लाल तिखट आणि लसणाच्या पाकळ्या आणि ह्या सगळ्यांसोबत आपल्याला मॅगी मसाला ह्यात घालायचा आहे बिलीव मी मॅगी मसाल्याने कसली सुंदर चव येते आणि ते मसाल्यामध्येच मिक्स करा सो छान टेस्ट येईल व्यवस्थित त्याला मी आता मिक्सरमध्ये बारीक केलं अगदी खूप पेस्ट नाही केली थोडंसं त्याला जाडसर ठेवलं आहे इकडे आपली भेंडी ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट शिजली आहे आणि आता ह्यामध्ये मी अशा प्रकारे मसाले ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा छानसं मिक्स करणार आहे आता आपली भेंडी ही शिजण्यासाठी आपल्याला खूप कमी म्हणजे वेळ लागणार आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर ॲड करायची गरज नाही अदरवाईज त्याला चिकटपणा येईल थोडंसं कवर करा दोन मिनटं मॅक्सिमम आणि त्यानंतर भेंडी जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या हे बघा भेंडी ही शिजली आहे भेंडी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जर ते तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली नसेल तर आणि ही भेंडी गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी रेडी आहे खूप सुंदर चव येते एक तर आपली रेसिपी आणि दुसरं म्हणजे मॅगी मसाला छानशी ही रेसिपी एकदम इझिली रेडी होते सो डेफिनेटली ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला आणि जर आवडली ही रेसिपी तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा थँक्यू